ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। छत्रपती शिवरायांची मूर्ती तात्काळ प्रतिष्ठापित करावी, बेळगावच्या शिवभक्तांची व हिंदू संघटनांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी। मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तात्काळ बसवण्यात यावी अशी मागणी बेळगावच्या समस्त शिवभक्त व हिंदू संघटना यांच्यातर्फे जिल्हा अधिकारी एमजी हिरेमठ यांच्याकडे करण्यात आली आहे। आज सोमवारी सकाळी सदर मागणीचं निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं। बेळगाव हुक्केरी तालुक्यातील रातोरात हटवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 8 दिवसात पुन्हा बसवण्याचं आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनानं दिलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हटवण्याच्या संतापजनक प्रकारानंतर मनगुत्ती पासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले। या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे। शिवाजी महाराजांची मूर्ती प्रशासनाने काही मोजक्या संघटना आणि लोकांच्या दबावाखाली येऊन रातोरात हटवली आहे, त्यामुळे देशभरातील समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। शिवाजी महाराज हे अखंड देशाचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या बाबतीत झालेला अपमान सहन केला जाऊ शकत नाही। त्यांची मूर्ती हटवण्याच्या कृतीचा आम्ही निषेध करतो। राज्य सरकारने अभ्यासक्रमातून शिवरायांचा धडा वगळण्याचा प्रकार केला आहे, हा प्रकार निंदनीय आहे। तसेच कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, शालेय अभ्यासक्रमातून महाराजांचा इतिहास काढून टाकणे आणि आता मूर्ती हटवण्याचे हे कृत्य, असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत। याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत। त्याचप्रमाणे मनगुत्ती येथील शिवरायांची मूर्ती ताबडतोब प्रतिष्ठापित करावी अशी मागणी शिवभक्तांनी व हिंदू संघटनांनी केली आहे। यावेळी समस्त शिवभक्तांच्या वतीनं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, कल्लाप्पा पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेताजी जाधव, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम, धनंजय पाटील, शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव आणि इतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते व शिवभक्तांनी हे निवेदन दिलं आहे। महान कार्य न्यूज साठी बेळगावहून विठ्ठल पवार।